नमस्कार आवाज न्यूज मध्ये आपलं स्वागत मी राजेश बार्णे सहा मे दोन हजार वीस पर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मावळ तालुक्यात सात मे रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला सात मेपासून सत्तावीस जुलैपर्यंत एकूण सहाशे तेरा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून दोनशे चोवीस रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेला आहे तर चौदा रुग्णांचा मृत्यू झालेला असून तीनशे सक्रिय रुग्ण आहेत या तीनशे पंच्याहत्तर सक्रिय रुग्णांपैकी एकशे अठ्ठ्याऐंशी रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत तर जवळजवळ तेवढेच म्हणजे एकशे सत्त्याऐंशी रुग्ण गृह विलगीकरणात आहेत रुग्णालयात दाखल असलेल्या एकशे अठ्ठ्याऐंशी रुग्णांपैकी एक्क्याऐंशी रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये चौतीस रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकावन्न रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये तर बावीस रुग्ण खाजगी रुग्णालय आणि पुणे किंवा पिंपरी चिंचवड शहरातील रुग्णालयात दाखल आहेत या तीनशे पंच्याहत्तर सक्रिय रुग्णांपैकी फक्त एकशे एक्क्याण्णव रुग्णांमध्ये लक्षणे आढळलेले असून त्यातील एकशे तीस रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे तर छप्पन रुग्णांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तीन रुग्णांची प्रकृती गंभीर तर दोन रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ आहे मावळ तालुक्यात कोरोनाबाधित एकूण रुग्ण सहाशे तेरा झाले असले तरी कोरोनावर मात केलेल्या आणि लवकरच मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज सापडलेल्या नवीन रुग्णांची संख्या आणि एकूण रुग्णांची संख्या प्रकर्षाने जाहीर केली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वाढत आहे तरी नागरिकांनी कोरोना बाधितांची एकूण संख्या बघून घाबरून न जाता कोरोनावर मात करण्याचे प्रमाणही मोठे असल्याची सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं आवश्यक का आहे तेव्हा सकारात्मक राहा काळजी घ्या निरोगी राहा अधिक बातम्यांसाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका